मुलीच्या लग्नासाठी सर्वोत्तम फर्निचर बस्त्याचा उपहार समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी, तालुका संगमनेर, 7499-9196. अहमदनगरच्या परिस्पर्श फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित नॅशनल नोबिलिटी अवॉर्ड 2019 हा पुरस्कार वितरण सोहळा पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी या ठिकाणी पार पडला. विविध क्षेत्रामधील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि सामाजिक कार्य करणाऱ्या महान व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 21 जूनला सकाळी 10 वाजता नवलभाऊ फिरोदिया सभागृह राळेगणसिद्धी या ठिकाणी परिस्पर्श फाउंडेशनच्या अध्यक्ष आणि मोटिवेशनल ट्रेनर अनिल येवले यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या शुभहस्ते मान्यवरांना पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यामध्ये सीता भालेकर, सह आयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती पुणे विभाग, डॉक्टर संतोष बोराडे म्युझिक थेरपिस्ट, सत्यजित चंद्रशेखर कदम नगराध्यक्ष देवळाली प्रवरा, फेटा कलाकार विक्रमवीर श्रीकांत खंडारे, सुरेश यादव, देविदास गुजर, ट्रेनर योगेश उंडे, रामपाल पांडे, भगवान शिंगटे, संतोष देशमुख, धनंजय कोल्हे, सकाराम काशीद, अशोक जंगले, शरद वाणी, बबन शिंदे, जवाहरलाल गाढवे, झुंबरराव खराडे, किशोर पगार आणि योगेश काकडे या मान्यवरांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तर यावेळी गायक अजित येवले यांचा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रमही सादर झाला. परिस्पर्श फाउंडेशनचे आधारस्तंभ रामभाऊ येवले हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मभूषण अण्णा हजारे यांची उपस्थिती होती. यावेळी हरी झडे, दिनेश पवार, सतीश ढोकणे, दिलीप आघाव, पत्रकार लक्ष्मण पठारे, अजिंक्य मेहत्रे, अविनाश सोनवणे, अभिषेक वराळे, कल्याणी नेवासकर, ऋतिका कडू यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक कार्य करताना स्वतः त्याग करावा लागतो, त्यामुळे या पुरस्कारानं आपली जबाबदारी वाढली असून परिस्पर्श फाउंडेशन अहमदनगर यांचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे गौरवोद्गार यावेळी पद्मभूषण अण्णा हजारे यांनी काढले. क्षेत्रामध्ये समाजसेवेचं काम करणारे सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींना परिस फाउंडेशनने नगर यांनी आपण जे स्तुत्य उपक्रम करत आहे आपल्या पाठीवर एक शाबासकीचा थाप मारण्यासाठी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी परिस फाउंडेशनलाही धन्यवाद देत आहे. कारण आनंद तिथे तुम्ही जेवढाला दुसऱ्यासाठी काही करता त्याच्यातून तो आनंद मिळतो, आणि असं तुम्ही काम करत असताना ह्या स्पर्श फाउंडेशन स्पर्श फाउंडेशन याने तुमच्या पाठीवर जो चाबासकीचा साथ दिलाय, तुम्हाला जो पुरस्कार दिलेला आहे, तुमच्या भावी कार्याला, भावी आयुष्याला मी शुभेच्छा देतो आणि ईश्वराकडे प्रार्थना करतो की तुम्ही विविध क्षेत्रात जे काम केलंय ही ईश्वराने तुम्हाला सद्बुद्धी दिलेली आहे, पुढील काळात अशीच वृद्धिगत जावी अशी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. कारण माणसं जनसंख्या वाढत चालली आहे, सारखी किती वाढली आहे, स्वातंत्र्य मिळालं चढलं 34 कोटी, 33-34 कोटी, आज कुठे गेले 1,625 कोटी. जनसंख्या ही समुद्राला आलेल्या भरतीसारखे वाढत चालली आहे. एका बाजूला जनसंख्या समुद्राला आलेल्या भरतीसारखे वाढत चालली, पण त्या प्रमाणात सात्विक माणसांची संख्या वाढत नाही, ती फार नगीन आहे. त्यात तुम्ही जे काम करता ते मला महत्वाचं वाटतं, याच्यातूनच दुसऱ्यांना प्रेरणा मिळते. तुम्ही असं काम करत करत गेलं की तुम्हाला इतरांना तुमच्याकडून प्रेरणा मिळते. आता पहा, मी इथं काम केलं, एक फकीर माणूस आहे, झोपण्याचा बिस्तर, जेवणाचं ताट आहे, पण काम पाहायला किती लोकांनी यावं, 13 वर्षात 12 लाख लोक आले, 12 लाख, आणि प्रेरणा घेतली. आंध्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, ओडिसा, कुठून कुठून लोक येतात. तर हे तुमचं काम जे आहे बरे लहान असेल, आज काम भले लहान असेल पण वादळी सागरात संचार करणाऱ्या नौकांना जसा दीपस्तंभ एक आधार असतो, तसं तुमचं काम हे दीपस्तंभासारखा आधार ठरणार आहे समाजाला. तिकडे पाहणारे लोक त्याच्यातून त्यांना प्रेरणा मिळेल आणि काही करू शकते.
माझी विनंती एकच आहे, तुम्ही सेवेचं काम हाताशी घेतलंय, खूप चांगलं तुम्ही करताय. तर परिस्पर्श फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल येवले यांनी पुरस्कारार्थींना शुभेच्छा देऊन सर्वांनी वृक्षारोपण करावं आणि निसर्गाचा समतोल राखावा असं आवाहन केलं. परिस्पर्श फाउंडेशनच्या वतीने नॅशनल नोबिलिटी अवॉर्ड 2019 याचं वितरण आज आदरणीय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वतीने आज राळेगणसिद्धी या ठिकाणी पार पडलं. विशेष म्हणजे महाराष्ट्रात ज्यांचं खूप उल्लेखनीय काम आहे, ज्यांनी समाजसेवा केली, आपलं वैयक्तिक त्याग करून समाजासाठी खूप मोठं योगदान केलं, अशा लोकांची आम्ही निवड करून त्यांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप आमच्या या उपक्रमातून असते. विशेष म्हणजे आदरणीय अण्णा यांनी खूप वेळ दिला, अतिशय मौल्यवान या ठिकाणी मार्गदर्शन केलं. त्यांनी एक उदाहरण सांगितलं की आपण बी, जसं ज्वारीचं असेल, गव्हाचं बी असेल, याने जर काही केलं नाही तर हे गिरणीत जाऊन भरडलं जातं, नष्ट होतं, त्याचं पीठ होतं. पण हेच बी जर आपण जमिनीत रोवलं तर त्या बियाचं मोठं होऊन एक कणीस होतं, म्हणजे एक बी शेकडो हजारे दाणे तयार करू शकतं. मित्रांनो, अशाच पद्धतीने समाजसेवा आहे. तुम्ही समाजासाठी जर काही केलं तर तुम्ही हजारो शेकडो लोकांमध्ये एक समाज कार्याचे बी लावू शकता. आणि समजा तुम्ही काही नाही केलं तर तुम्ही भरडले जाणार आहात, तुम्ही नष्ट होणार आहात, पीठासारखं तुमचं रूपांतर होणार आहे. तर आदरणीय अण्णाने अतिशय मौल्यवान मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. आदरणीय अण्णा व त्यांची टीम, तसेच माझे सहकारी दिनेश पवार, हरिझडे, सतीश ढोकणे यांनीही वेळात वेळ देऊन या ठिकाणी हा कार्यक्रम सक्सेसफुल केला आहे. पुन्हा मी सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. या पुरस्कार वितरण सोहळ्याचं सूत्रसंचालन संतोष मते यांनी केलं, तर सतीश ढोकणे यांनी सर्वांचे आभार मानले. वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, राळेगणसिद्धी.